आस्थीमध्ये तिरंगी लढत आणि या ठिकाणी सदा सरवणकर पिछाडीवर. तर सुरेश दास आस्थीमधून आघाडीवर, मेहबूब शेख पिछाडीवर. रत्नागिरीमध्ये ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये ईव्हीएम मधल्या मतमोजणीला सुरुवात झाली. माहीमध्ये अमित ठाकरे आघाडीवर आहेत. पोस्टल मतांमध्ये अमित ठाकरेंनी आघाडी घेतली आहे. तर सुरेश दास हे आस्थीमधून आघाडीवर आहेत, तर मेहबूब शेख हे सध्या पिछाडीवर पाहायला आणि आघाडी शिवडीमध्ये अजय चौधरी यांची आघाडी, बाळा नांदगावकर पिछाडीवर, देवरी आमगावमध्ये संजय पुरम आघाडीवर, तमिळ सेल्वन सायन कोळीवाडामधून आघाडीवर. तर सायन कोळीवाडामध्ये तमिळ सेल्वन हे सध्या भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे. महायुती 83 आणि महाविकास आघाडी 69 जागांवर आघाडीवर. शिवडीमध्ये ठाकरे गटाचे अजय चौधरी आघाडीवर, भाजपनं मोठी आघाडी घेतली, 52 जागांवर भाजप आघाडीवर. पालघरमध्ये राजेंद्र गावित शिंदे गटाचे आघाडीवर. सायन कोळीवाड्यात भाजपचे तमिळ सेल्वन आघाडीवर. तर सायन कोळीवाडा तमिळ सेल्वन आघाडीवर. पालघरमध्ये आपण पाहतोय राजेंद्र गावित शिंदे गटाचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत.